चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वननिवासी शेतकरी कित्येक वर्षापासून वडिलोपार्जित जबराण शेती अतिक्रमण करून कसत आहेत। जबराण जोत शेतीचे पट्टे मिळण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडे दावेही टाकलेले आहेत। याबाबत जबराण जोत शेतकऱ्यांनी वंचितचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन वनविभागाचा अन्याय अत्याचार थांबवावा याकरिता मागणी केली। सदर बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देण्यात यावा अशी मागणी वंचितचे नेते राजू झोडे, विठ्ठल लोणबले, वसंत आदे, एकनाथ कोकोडे, कमलाबाई मून यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली। अतिक्रमण धारक शेतकरी मागच्या अनेक वर्षापासून शेती कसतो, जंगल लगतची शेती असेल, गावा लगतची शेती असेल, ती शेती कसतो आणि शेती कसत असताना कुठल्याही अडचणी न करता शासन प्रशासनाशी सुसंवाद ठेवून तो शेती करत आहे आणि वन कायदा 2006-2008 कायद्याच्या नियमानुसार आदिवासी गैर आदिवासी शेतकरी वैयक्तिक दावे सादर करत आहे। दावे प्रलंबित आहे, जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये प्रलंबित आहे। जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रलंबित दावे असताना सुद्धा वन कायद्याची अंमलबजावणी न करता वन कायद्याची पायमल्ली करण्याचा काम वन अधिकारी कर्मचारी सर्रास करत आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबाच्या सुद्धा पत्राला केराची टोपली देत वन कायद्याच्या नियमाची पायमल्ली करत या प्रकारचे नोटीस वन विभाग स्वतःच्या माध्यमातून जबराण जोत शेतकऱ्यांना देऊन कायद्याला न मानण्याचा पराक्रम करत आहे। त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं वन विभागाच्या माध्यमातून वन अधिकाऱ्यांनी बडजबरीनं शेतकऱ्याच्या शेतीचे अवजार जप्त करणं, शेतकऱ्यांना मानसिक त्रास देणं, त्याच्या विरोधात कलेक्टर साहेबांना विनंती केली, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा नुकसान भरपाई देण्यात यावी हा निवेदन देण्यात आला।